हा एक आनंदच आहे आमचा. हा जीवनातला माझा एक मोठा आनंद आहे. मग काय लोकांना चांगलं काहीतरी द्यावं हा एक उद्देश आहे माझा. दुसरं काय ह्याच्या मागे काही नाही. कामावरून आल्यानंतर मी हो आता हे जे चालू केले रिटायरनंतर मी चालू केलेलं आहे. माझ्या वडिलांनी आणि माझ्या मामानी मला वय वर्ष 10 वर्ष असल्यापासून शाडूजी गणपती शिकवलेले आहेत. शाडूजी गणपती मी स्वतः बनवतो. स्वतःच मी शाडू मळायची मॉडेल पण स्वतः म्हणजे साचे वगैरे बनवायची आणि स्वतःच पेंटिंग सर्व काही स्वतःच करत असतो. 50-49 आज चालू केलं आम्ही गणपतीचं. त्यावेळेला आमची दुकान त्या काळी दाण्याळेत असायची. मग त्या दाण्याळेतल्या दुकानानंतर काय झालं, महानगरपालिकेने आम्हाला इथं जागा दिली शनिवारवाड्यावर. आणि तेव्हा खूप म्हणजे गिरायकांचं इतकं छान प्रतिसाद असायचा शनिवारवाड्यावर. आम्ही माझी घरची फॅमिली माझी मिसेस माझा मुलगा सर्व काही येतात. माझे 2 मित्र आहेत ते पण येतात माझ्या इथं. मी ह्यांच्यामुळे शिकले. मी शिकवले त्यांनी शिकवलं माझ्या आणि म्हणजे एक लेस लावणं गणपतीला टिकलं लावणं कशा प्रकारचं पेंटिंग करणं हे मला बघायला मिळालं. त्यातून मी शिकले. 4 लोकांच्या मला विचार मिळाले ऐकायला चांगले. तरी साधारण लहानपणापासून करतो मी. साधारण 35 वर्ष तरी मला इथे झालीच. ज्याला जसा गणपती हवाय तसा गणपती आम्ही देतो प्रत्येकाच्या फोटोनुसार. मग त्या ऑर्डर शक्यतो माझा भाऊ सगळे करतो. मग आम्ही त्या पेंटिंग विंटिंग वगैरे जी कामं आहेत वरची ते सगळं आम्ही करतो. शेले रंगवणं वगैरे ते माझी भाऊज आहे आणि माझी मुलगी आणि माझा हा भाचा आणि माझी बहीण पण आहे ती पण दिवसभर असते इथं. तशी जेव्हा सुट्टी मिळेल तशी कलेवरती आपल्या असतं. आपण काय काम करायचं हे येते म्हणजे काम करता करता सुचत जातं. ते ज्यावेळी आपण रेखीव डोळे रेखीव करतो ना ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कलर भरायचे कसे, गणपती कुठल्या साईजचा आहे, मग तिला डोळे किती बुबुळ किती साईजचे करायचे आणि हसरा गणपतीचा पण हसरा चेहरा दिसला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. कस्टमरला त्यातमध्ये आनंद भेटला पाहिजे. हल्लीची काय माझ्या पूर्वी कसं होतं की गणपती पाहिला की लई घ्यायचे. आता म्हणजे गणपती पाहायच्या अगोदर 16 इंच आहे का, 14 इंच आहे का, 7.5 इंच आहे का. आणि काय काय कस्टमर काय होतं का कोणत्या गणपतीला ही वेगळीच काय लावली. म्हणजे जणू काय आपल्याच घरातला गणपती असून ते आमच्याशी वागतात की हा माझा गणपती आहे माझ्या गणपतीला पण छान सजवून द्या. त्यांच्या ऑर्डरनुसार आपण त्यांना गणपती करून देतो. शेवट मग काय ते काळायचा आणि पुरा आहे तसं लावायचं. परत लावून द्यायचं समाधान भेटतं. त्यांचं समाधान वाटलं पाहिजे ना. त्यामुळे मग प्रत्येकाला क्वालिटी पण चांगली दिली गेली पाहिजे आणि कामही वेळेत आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्यामुळे मग आपण तेवढेच बुकिंग आणि तेवढंच काम घेतो. आम्ही जो गणपती बनवतो किंवा दुसऱ्याला जे पूजा करायला देतो आम्ही तर आम्हाला खूप असं म्हणजे गगनात आनंद मावत नाही इतका आनंद होतो. आम्हाला दोघांनाही आनंद होतो. सगळ्यात जास्त ह्यांना होतो मुळात म्हणजे कारण ते स्वतःच बनवतात. खूप छान वाटतं. आणि आमचे खूप सारे कस्टमर असे आहेत की जेव्हा गणपती घरी घेऊन जातात त्याची पूजा करतात तेव्हा ते खास आम्हाला त्या पूजेचे वगैरे सगळे फोटो हे दरवर्षी पाठवत असतात. आमची सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे आम्ही चालू केलं आणि दगडूशेठ आम्ही शाडूचा गणपती पहिला गणपती आमचा बुक झाला तो अमेरिकेला गणपती गेला. हा सर्वात मोठा आमचा आनंद आहे. हे आमचा आत्ता बघताना मूर्तीच असते ती. पण जेव्हा समोरच्याची श्रद्धा त्यात येते ना तेव्हा त्याला देवत्व येतं आणि तेव्हा तो खूप सुंदर दिसतो. कोरोनाचा इफेक्ट यावर्षी जाणवतोय. फुलं हार विक्रेत्यापासून ते डेकोरेशन विक्रेते मग आम्ही गणपती विक्रेते असू त्यात पण काय झालं बरेचसे कस्टमर होते की जे आमचे आउटसाईडला राहिले ते येऊ शकले नाही. थोडक्यात सेल हा आमचा दरवर्षीपेक्षा निम्मत झाला मागच्या वर्षी. करून हा प्रकार नको म्हणजे येऊ नको तू इकडं. माझ्याकडून चांगलं काम लोकांना देण्याचा मी प्रयत्न करेन हेच मी मागणार. आणि कोरोना लवकर जाऊ दे. लवकर जाऊ दे. बस सगळ्यांना सगळ्यांना राहू दे.